आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण माहिती। तर आता आपल्याकडे मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे, तर आपण मार्गशीर्ष गुरुवारमध्ये लक्ष्मीची उपासना, त्याची पूजा करत असतो, त्याची आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर हे व्रत का करता त्याची मी संपूर्ण माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे। तर नमस्कार, मी पूजा तुमचं पूजा हॉबी चॅनलमध्ये स्वागत करते। प्लीज प्लीज पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मला तर मग व्हिडिओला सुरुवात। गुरुवार हा सवाशन महिलांसाठी विशेष महत्त्व आहे। या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते। या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते। तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे म्हणजे महालक्ष्मी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते। तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। तर याचे नेम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया। मार्गशीर्ष गुरुवार याची आपण थोडक्यात कथा बघूया। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा हेतू ही श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासिक पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते। परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारी करावी। व्रताचे उद्यापन करण्याच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्याच महालक्ष्मी रूप जाणून त्यांना हळदीकुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा, नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक एक प्रत प्रत्येकाला द्यावी। पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदीकुंकू व्हावे आणि कुमारिकांच्या हातावर हळदीकुंकू आणि त्या महालक्ष्मीवर जाणून मनोभावे नमस्कार करावा। असल्यास ब्राह्मणांना शिरा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा। सायंकाळी गायीची पूजा करून पूजा करावी। व्रत करणाऱ्याने मनोभावे आनंदी व शारीरिक शुद्ध असणे आवश्यक आहे। गुरुवारी व्रत करताना चिंत शांत व आनंदी वृद्धी असावी। सर्वांची प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे। काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुकारून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळीच्या आरती कहाणी वाचून झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीची नैवेद्य दाखवावे। त्यानंतर कुटुंबियांसोबत निनाष्ट भोजन करावे। व्रतामध्ये फळे, दूध वगैरे खावे, निराहार राहू नये। तर अशीही तुम्हाला मी महालक्ष्मी चार गुरुवार व्रता याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।